नमस्कार, संगीता स्क्रोशा आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बनवणार आहोत हे फुलपाखरू. 3D पॅटर्नमधलं बटरफ्लाय आहे जे आपण वॉल हँगिंगसाठी वापरू शकतो, किंवा जर हा टू प्लाय लोकरमध्ये छोटंसं फुलपाखरू बनवलं जर आपण 1.75 mm क्रोशोकने, तर तो हेअर क्लिप म्हणून सुद्धा हेअर क्लिपला स्टिक करू शकतो. बटरफ्लाय हेअर क्लिप होऊन जाईल हे पण. तर आज आपण बनवणार आहोत आता 4-ply उलमध्ये 3 mm क्रोशे हुक वापरून वॉल डेकोरेशनसाठी 3D बटरफ्लाय. चला तर स्टार्ट करूया. त्यासाठी लागणारे साहित्य 4-ply उल आहे. 3 कलर घेतलेले आहेत मी, लाईट ब्लू, लाईट येल्लो आणि पिंक. हा सुद्धा थोडासा लाईट शेडमध्ये पिंक आहे, डार्क पिंक नाही आहे. आणि 3 mm क्रोशेव. चला तर स्टार्ट करूया. स्टार्ट आपण येल्लो कलरने करणार आहे. मॅजिक सर्कल बनवून घेते मी. असं मॅजिक सर्कल बनवलेलं आहे आणि मॅजिक सर्कलमध्ये आता 3 चेन बनवायचे आहेत. 1, 2, 3 हा आपला पहिला डबल खांब झाला. अजून 2 डबल खांब घालून घ्यायचे आहेत. 1 आणि 2 का. आता 4 चेन घ्यायचे आहेत. 1, 2, 3 आणि 4 4 चेन घेतल्यानंतर पुन्हा पुढे 3 डबल खांब. 1, 2, 3 पुन्हा 4 चेन. 1, 2, 3, 4 पुन्हा 3 डबल खांब. असे आपण टोटल 8 वेळा घालून घ्यायचे आहेत. टोटल 8 लूप बनवायचे आहेत. हे 4 चेनचे लूप 8 बनवायचे आहेत. 2 आणि 3 हे पहिलं राऊंड आहे आपलं. 3 खांब, 3 डबल खांब, 4 चेन, 3 डबल खांब, 4 चेन. आहे आता 2 लूप झाले आहेत. अजून 6 लूप बनवून घ्यायचे आहेत आपल्याला ह्याच्यामध्ये. हा लूप थोडासा मोठा ठेवते, खेचला आहे तो, जेणेकरून आपल्याला अजून 6 लूप बनवता येतील ह्याच्यावरती. ते 6 लूप बनवून घेते, मग आपण पुढचं पाहू. हे पा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 झाले. आणि हा आता शेवटचा 4 चेनचा 8वा लूप. आता आपण हे जो स्टार्टिंगला 3 चेन बनवलेल्या होत्या त्याच्या तिसऱ्या चेनमध्ये क्रोशोक टाकून तिथे स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. असं स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे आणि एक चेन मिळून दोरा कट करून टाकायचा. आता आपल्याला इथे पिंक कलर जोडायचा आहे. हे जे 8 लूप आपण रेडी केले आहेत, या 8 लूपमध्ये आपल्याला आता वर्क करायचं आहे. हे दोरे साईड बाय साईड हाईड करू शकतो आपण, विणताना त्याच्यामध्ये साईड करत जायचे. कुठल्याही एका लूपमध्ये आता आपली दोरा जॉईन करते. हे पाय आहे, एका 4 चेनचा जो लूप आहे त्या लूपमध्ये दोरा जॉईन केला. एक सिंगल नॉट अशी बनवून घ्यायची जेणेकरून हा दोरा सेक्युअर होतो. आणि सेकंड राऊंड आपलं ह्या 8 लूपमध्ये स्टार्ट होत आहे. त्या लूपमध्ये आपल्याला 5 डबल खांब, 5 डीसी, 5 डबल खांब असं वर्क करायचं आहे. त्यासाठी मी पहिल्या आधी हा 3 चेनचा 1 डबल खांब घालून घेतला आहे आणि पुढे 4 डबल खांब घालायचे आहेत. 1, 2, 3, 4 हे पा, म्हणजे टोटल 5 डबल खांब झाले. 3 चेनचा पहिला डबल खांब आणि पुढे 4 डबल खांब. आता 5 चेन घ्यायच्यात. 1, 2, 3, 4, 5 आणि त्याच लूपमध्ये पुन्हा आपल्याला 5 डबल खांब घालून घ्यायचे. 1, 2, 3
चार आणि पाच. एपा असा हा शेल रेडी होतो. पाच डबल काम, पाच चेन, पाच डबल काम असे उरलेले हे जे सात लूप आहेत चार चेनचे, त्या प्रत्येक लूपमध्ये आपल्याला हेच वर्क करत जायचं आहे. पाच डबल काम, चार पाच चेन, पाच डबल काम, अशा पद्धतीने हे मी राऊंड कम्प्लीट करून घेते. मग आपण पुढचं पाहू. हे पहा, आठ शेल, आठ लूप होते, आठ लूपमध्ये असे आठ शेल बनवलेत आपण. पाच डबल काम, पाच चेन, पाच डबल काम, मध्ये कुठलीही चेन वगैरे घेतलेली नाही आहे. आता आपण जो पहिला तीन चेनचा काम बनवलेला होता त्याच्या तिसऱ्या चेनमध्ये क्रोशोक टाकायचा आणि स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. आज ही जी तिसरी चेन आहे त्यामध्ये क्रोशोक टाकून स्लिप स्टिच करून घेणार आणि हे राऊंड कम्प्लीट करणार. एक चेन घेऊन दोरा कट करून टाकायचा आहे. हे पहा, आणि तिसरा आणि शेवटचं राऊंड बनवायचं आहे आपल्याला. ते आपलं वर्क हा लूप आहे याच्यामध्ये आणि ही जी चेन आहे मधली दोन पाच पाच डबल काम, पाच डबल काम दोन साईडचे आहेत, त्याच्यामधला जो स्पेस आहे मधली स्पेस तिथे असं वर्क करायचं आहे आपल्याला. आता त्यासाठी मी ब्लू कलरचा दोरा जॉईन करते. दोरा हे दोन शेल आहेत त्याच्यामधली जी ही इथली स्पेस आहे त्या स्पेसमध्ये दोरा जॉईन करणार आहे इथे. एक सिंपल नॉट बनवून घेणार, सिंगल नॉट, एक सिंगल गाठ बनायची आणि आता तिथेच एक डबल खांब बनवून घेणार, सॉरी एक सिंगल खांब बनवायचा आहे इथे. मधल्या स्पेसमध्ये आपण सिंगल खांब बनवतो आहे आणि हा आता हा जो पाच चेनचा लूप आहे त्या चेनच्या लूपमध्ये आपल्याला नऊ डबल काम, दोन चेन, नऊ डबल काम असं वर्क करायचं आहे. पहिले नऊ डबल काम घालून घेते. दोन झाले, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ आणि नऊ, असे नऊ डबल खांब घातले आहेत आपण. हे पहा, आता दोन चेन घ्यायचे आणि पूर्ण त्याच लूपमध्ये नऊ डबल खांब अजून घालायचे. ए पुन्हा आता हे दोन पाच डबल काम आहेत त्याच्यामधली स्पेस आहे त्या मधल्या स्पेसमध्ये आपल्याला सिंगल काम करायचं आहे आणि सेम पद्धतीने आपल्याला हे राऊंड कम्प्लीट करायचं आहे. इथे पुन्हा नऊ डबल काम, दोन चेन, नऊ डबल काम, इथे सिंगल काम, पुन्हा इथे नऊ काम, दोन चेन, नऊ डबल काम, अशा पद्धतीने हे जेवढे आठ लूप आहेत आठही लूपमध्ये हे वर्क करून घ्यायचं आहे. मी तिसरं आणि शेवटचं राऊंड कम्प्लीट करते, मग आपण पुढचं पाहू. हे पहा, शेवटच्या पाच चेनच्या लूपमध्ये सुद्धा आपण नऊ डबल काम, दोन चेन, नऊ डबल काम कम्प्लीट करून घेतलेले आहेत. आता इथे जिथे आपण पहिला सिंगल काम घातला होता तिथे क्रोशोक टाकून स्लिप स्टिच करून हे राऊंड जॉईन करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने म्हणजे सगळीकडे सेम पॅटर्न रेडी होईल. एक चेन घ्यायची आणि दोरा कट करून टाकायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने हा वाला दोरा जो आहे तो क्रोशोकच्या साह्याने हाईड करून टाकायचा आहे आपल्याला आणि इनफ हाईड झाल्यावर एक्स्ट्रा वाला कट करायचा आहे. हा दोरा सुद्धा जो आपला आहे तो खेचून घ्यायचा आहे, जॉईंट करायचा एकत्र आणि दोरा कट करून टाकायचा. आता आपल्याला ह्याचे
दोन पार्ट बनवायचे, जसं की टोटल 8 लूप आहेत, त्यामुळे हे 4 लूपचा एक पार्ट आणि उरलेल्या 4 लूपचा एक पार्ट अशा पद्धतीने हे फोल्ड करायचं एक असं, जेणेकरून त्याला 3D बटरफ्लाय लूक येईल. एक्स्ट्रावाले दोरे जे आहेत हाईड करून झाल्यानंतरचे ते कट करून टाकायचे आहेत आपल्याला. हा बटरफ्लायचा लूक आलाय त्याला. आता जसं आपण या बटरफ्लायला इथे लाईन बनवली तशी लाईन बनवायची आणि हे जॉईन करायचं आहे. त्यासाठी मी ब्लू कलरचा दोराच वापरणार आहे. थोडासा लांब सोडायचा आहे जेणेकरून आपल्याला नंतर हा हे जे टोकं आहेत ते टोकं बनवायचे तेवढ्या साईजमध्ये घ्यायचे आहेत त्याला गाठ मारल्यानंतर. म्हणून थोडासा लांब सोडायचा आणि एक सतन या दोन्ही साईडने होईल असं तर याला 15 चेन बनवून घ्यायचे. मी 15 चेन बनवून घेते, दोन्ही साईडने पुरतील अशा पद्धतीने. हे 2 3 4 5 15 चेन बनवून द्या. लावून बघायचं आहे दोन्ही साईडने बरोबर येत आहे का. हे पण अगदी परफेक्ट येत आहे, मी लावून बघितलं दोन्ही साईडने. आता दोरा खेचून घ्यायचा आहे आणि दोरा खेचून दोन्ही साईडचं सेम माप चेक करून घ्यायचं आहे दोऱ्याचं. जेवढा दोरा त्या साईडला ठेवला आहे तेवढाच दोरा या साईडला घ्यायचा आणि कट करायचा आपल्याला. आता हा बटरफ्लाय असा शेप आहे बटरफ्लायचा, त्यामुळे या बाजूने गाठ नाही बनणार आपण, या बाजूने बनणार. म्हणजे हे जे दोन टोक आहेत ते या साईडला येतील. हे पा हे आता या साईडने असं, या साईडने असा दोरा घालून घ्यायचा. हा हे पा दोन्ही साईडने येतोय सेम, बरोबर मधोमध घेऊन दोन्ही साईडने सेम घ्यायचा आणि इथे दोन गाठ मारून घ्यायच्या. अशा पद्धतीने एक आणि दोन, हे दोन साईडला अशा टोकं येत आहेत. हे आधी साईजमध्ये बरोबर कट करायचं, जेवढ्या साईजचं पाहिजे त्या साईजमध्ये. आणि ह्याला व्हाईट ग्लू लावायचा जेणेकरून जसं ह्याचं हे ह्याची ही स्टिक राहिली आहेत कडक, प्रॉपर कडक होण्यासाठी बटरफ्लायची, तसं ह्या बटरफ्लायचं सुद्धा हे जे दोन टोकं आहेत जे आपण त्यांचे पुढचे तोंडाकडचा जो भाग असतो तो ताट राहण्यासाठी त्याला व्हाईट ग्लू लावायचा. थोडासा सुकल्यावर हे स्टिक होतं, पूर्ण स्ट्रेट राहतं. व्हाईट ग्लू सुकू द्यायचा लावलेला, म्हणजे व्हाईट ग्लू सुकल्यावर हे लावलेलं हे पूर्णपणे असं स्ट्रेट राहणार आहे, म्हणजे आपलं बटरफ्लाय रेडी झालं. फायनली माझा बटरफ्लाय 3D बटरफ्लाय रेडी झालेला आहे, जे तुम्ही वॉल डेकोरेशनसाठी सुद्धा वापरू शकता. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे पुढील नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये मिळून जातील. धन्यवाद.